मित्रांनो, तुमचं चॅनलमध्ये आमच्या स्वागत आहे. तर कोथिंबीरीची वडी करायची म्हणलं तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. काहींची पद्धत असते पीठ उकडून घेऊन ते थापायचं, किंवा पीठ मळून त्याचे रोल वगैरे करून ते उकडून घ्यायचं. तर ही माझी पद्धत खूपच वेगळी आहे, कमी वेळेत होणारी आहे आणि पटकन अशा वड्या होणाऱ्या आहेत. कमी वेळेत कुसकुशीत आणि कुरकुरीत. कुठेही तर मी सोड्याचा वापर केलेला नाही, तुपाचा वापर केलेला नाही आहे, तरीही खूपच क्रिस्पी अशा छान ह्या वड्या होतात. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर कोथिंबीर वडीसाठी मी इथं कोथिंबीरची एक जुडी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून त्याची फक्त पानंपानंच मी कुडून घेतलेली आहेत. ही बघा अशा पद्धतीने. तर आपण आता बारीक चिरतोय आता कोथिंबीर. तर हे पहा, मी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यात बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे. जर बेसनाची परत जर आपल्याला गरज वाटली तर आणखीन बेसन आपण वापरणार आहोत. बेसन घातल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली वडी कुरकुरीत होण्यास मदत होते. आणि हे पहा, हिरव्या मिरच्या 4-5 ते 6, लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, असे मिक्सरमध्ये याची मी भरड करून घेतलेली आहे. तरी तर मी लाल मिरचीचा वापर करणार नसल्यामुळे हिरवी मिरची जास्त वापरलेली आहे. थोडी हळद, म्हणजे 1/2 चमचा हळद, आणि चवीनुसार मीठ. तर थोडं थोडं पाणी वापरत आपण हे मिश्रण मिक्स करून घेतोय. अर्धा चमचा जिरे पूड, हा 1/2 चमचा ओवा आहे. ओव्यानं आपल्या वडीला खूप छान फ्लेवर येणार आहे. थोडा हाताने क्रश करून टाकूयात आपण. तर हे पहा, मी आणखीन 1/2 वाटी बेसन घेतलेलं आहे, कारण याच्यात मला आणखीन बेसनाची गरज वाटते. त्यामुळे मी 1/2 वाटी बेसन मिक्स करत आहे, म्हणजे आपल्याला 1/2 वाटी बेसन आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ लागलेलं आहे. तर वडीसाठी आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. कुकरच्या डब्याला तेल लावून तयार केलेला आहे डबा. तर मिश्रण आपण याच्यात ओततोय आता. मिश्रण हे जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही आहे. पाहू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने मिश्रण हे करून घ्यायचं आहे आपल्याला. तर कुकरमध्ये आपण 1 वाटी पाणी ओततोय आणि ही जाळी ठेवायची आहे. म्हणजे आपण जसा भात शिजवतोय ना, त्याच पद्धतीने ही आपण वडी बनवतोय. तर कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे. 2 शिट्या आपण देणार आहोत वडींसाठी आणि आपली तयार होते वडी झटकीपट. तर 2 शिट्या आलेल्या आहेत. आपण याच्यातील पूर्ण प्रेशर संपल्यानंतरच टोपण उघडणार आहोत. तर पाहूयात आपण कुकरचं प्रेशर संपलेलं आहे का. तर हे पहा, प्रेशर संपलेलं आहे. टोपण काढूयात आणि ही पहा, आपली वडी छान, वडीचं मिश्रण छान शिजलेलं आहे. डबा मी कुकरमधून काढून घेतलेला आहे. आपलं हे शिजलेलं मिश्रण जे आहे ना, ते खूपच गरम आहे. हे थंड झाल्यानंतरच आपण याची वडी काढून घेणार आहोत. गरम गरम याच्या वड्या निघत नाहीत, त्यामुळे आपण थोड्या वेळाला साईडला ठेवूयात. तर डबा थंड झालेला आहे, मिश्रणही थंड झालेलं आहे. आता आपण वड्या काढूयात या. तर वड्या पाडून झालेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये पाडू शकताय. त्या मी चौकोनी आकारात काढलेल्या आहेत या. तर मी तुम्हाला यातील एक वडी काढून दाखवते. खूपच ही सोपी पद्धत आहे अशी ही.
तर ही पहा वडी। तर हे पहा मी वड्या कट केलेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही। प्रत्येक वडी अशी छान निघलेली आहे, कुठेही वडी मोडलेली नाही आहे। डबा पण पाहू शकताय तुम्ही, कुठेही मिश्रण याला चिकटलेलं नाही आहे, अगदी अलगद वडी निघलेली आहे प्रत्येक वडी। तर खूप सोपी पद्धत आहे ही। तर आपण वड्या तळाय घेतोय आता। कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तेल पण गरम झालेलं आहे, आता वड्या तळतोय आपण। मंद आचेवरती आपल्याला खरपूस वड्या तळून घ्यायच्या आहेत। तर आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत। तर हे पहा वड्या तळून झालेल्या आहेत। आता बाकी मी वड्या सगळ्यात तळून घेते। तर वड्या तळून झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। वडी तुम्हाला मी जवळून दाखवते, किती जाळी याला सुटलेली आहे। कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या आपल्या तयार आहेत, तुम्हाला मी दाखवते याचा आवाज करून। हे पहा। तर आहे ना सोपी पद्धत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।